हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। ओबीसींची मोठ बांधण्याचा प्रयत्न करू नका, मराठ्यांशिवाय तुमचं पानही हलणार नाही, मनोज जरांगे यांचा शिंदे फडणवीसांना इशारा। छगन भुजबळ राज्यामध्ये 100% दंगल घडवणार, राज्यात दंगल झाल्यास भुजबळ जबाबदार असतील हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं, मनोज जरांगे यांचं वक्तव्य। अब जंग लगी तलवार पर धार लगानी होगी, कुछ लोग अपने औकात भूल गए हैं, छगन भुजबळांचं घणाघाती भाषण। राज्य सरकारकडून आमच्या 2 मागण्या मान्य, सर्वपक्षीय बैठकीपूर्वी सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश न काढण्याचं सरकारचं आश्वासन, लक्ष्मण हाकेंची माहिती। मनोज जरांगे यांना जे हवं आहे ते 2017 दिलंय, 2017 रक्तसंबंध व्हेरिफिकेशन कायदा आणि अधिसूचनेमध्ये काळी मात्र फरक नाही, चंद्रकांत पाटलांचं भूया उंचावणारं विधान। सरकारच्या आश्वासनानंतर 10 दिवसानंतर लक्ष्मण हाकेंचं उपोषण स्थगित, तर लक्ष्मण हाकेंचं उपोषण हे मॅनेज होतं, मनोज जरांगे पाटील यांचा आरोप। राज्यामध्ये अनेक ठिकाणी खोटे कुणबी दाखले वाटण्यात आले, ज्यांनी खोटे दाखले वाटले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, छगन भुजबळ यांचं वक्तव्य। ओबीसींमध्ये आमच्या हक्काच्या नोंदी आहेत, कुणबी नोंदी रद्द केल्यास सरकारला परिणाम भोगावे लागतील, मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया। जातीय जनगणनेला देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा, विधानसभा लोकसभेत आरक्षण मिळायला हवं, छगन भुजबळांकडून राजकीय आरक्षणाची मागणी। मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, जरांगेंना पुढील काही दिवस उपचाराची गरज, डॉक्टरांची माहिती। राज्यातील पेशवाई विचाराचं सरकार परास्त करणं हा महाविकास आघाडीचा उद्देश, काँग्रेस नेते नाना पटोले यांचं वक्तव्य। महायुतीमध्ये डावललं जात असेल तर अजितदादा आणि वंचितने एकत्र यावं, आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भात अमोल मिटकरींचं मोठं विधान। अजितदादांनी भाजपची साथ सोडल्यानंतर युतीसंदर्भात विचार करू, वंचितची प्रतिक्रिया। महायुती महाआघाडीनंतर आता महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या फ्रंटची चर्चा। नांदेडमधील भाजपच्या चिंतन बैठकीला अशोक चव्हाण गैरहजर, चव्हाणांच्या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण। सोलापूरमधील भाजपच्या चिंतन बैठकीत खासदार धनंजय महाडिक यांच्यासमोर कार्यकर्त्यांचा गोंधळ, विमा कारखान्याच्या संचालकांनी भाजपविरोधामध्ये काम केल्याचा आरोप। अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष एवाय पाटील महाविकास आघाडीच्या वाटेवर, विधानसभेला महाविकास आघाडीकडून उमेदवारी मलाच मिळणार, कामाला लागा, एवाय पाटलांचं कार्यकर्त्यांना आवाहन। अमरावतीमध्ये खासदारांच्या शासकीय कार्यालयाचा वाद, पराभवानंतरही नवनीत राणांनी कार्यालय न सोडल्याचा आरोप, यशोमती ठाकूरांनी कुलूप तोडून कार्यालयाचा ताबा घेतला। देशभरात अँटी पेपर लीक कायदा लागू, 10 वर्षांचा कारावास ते 1 कोटींच्या दंडाची तरतूद, तर डमी उमेदवाराला 3 ते 5 वर्षाच्या शिक्षेसह 10 लाखाचा दंड। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।